अधिकचा वेळ आता घेत नाहीये, सरळ जातो मैदानामध्ये जिथे टीम चला त्यांना कर्जत तालुक्यातील दोन्ही संघ ज्या जर्सी आम्हाला पुरस्कृत केला ते किरणजी ठाकरे कर्जत कालापूर विधानसभा प्रमुख ज्यांनी आम्हाला ज्या जर्सी प्रदान केल्यात या ठिकाणी ज्या क्षणाचे तुम्ही आम्ही जने वाट बघताय ते पनवेल चे विद्यमान आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर यांची रॉयल एंट्री तुम्ही आता पाहाल. अवघ्या काही क्षणातच त्यांचं एक दमदार आणि अगदी थाटामाटात या स्पर्धेच्या निमित्तानं तुमची एंट्री पाहाल. वळूया मॅचकडे, ग्रीन सिग्नल लागलाय. पंच आमचे अविनाश पाळणे सांगतात की आपण करतोय या मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विपुल, विपुल गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू फुल टॉस केलाय. इथे मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. दमखम दाखवणारा फटका, इरादे स्पष्ट केले, सुरुवात चांगली केली. चार धावा. डीजे बघा आपण सेटअप आपला तयार ठेवा. चार धावा इथे सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती मात्र घेतल्या. प्रियांश सहा पहिल्या चेंडूवरती जमो एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. यावेळेस मात्र हलक्या हाताने स्टिअर केलं प्रियांश शुने, ज्याने सन्मानजनक पूर्वफटक्याची निवड केली. एक सिंगल त्याला मिळेल आणि वैयक्तिक पाच धाबा संख्येवरती पोहोचलाय. संघ देखील पोहोचेल, वाजले संघ तो पाच धाबा संख्येवरती. वाजले ग्रामपंचायत, खांडस ग्रामपंचायत, असा हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. कारण ग्रामपंचायत वाईट स्लॉट आहेत, आम्हाला माहिती थोडीशी लेट आली आमच्यापर्यंत. तर निश्चितपणे संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. पाच धावा आहेत टोटल. एक चौकार एक सिंगल पाहिली जी प्रियांशूच्या माध्यमातून आपण आता स्ट्राईक एंडवरती आहे. राहुल आलेत यावेळेसचा चेंडू. खोलवर टप्पा होता, उडवायचा प्रयत्न कार्पेटले म्हणून चेंडू ऑन ड्राईव्ह केला. शतक्षक मात्र पोहोचलेत. मिड ऑन मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. इथे एक सिंगल मिळेल राहुलला, संघ एकेरी अंकानं पुढे जाईल. पाच धावा, पाच धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहे. संध्याकाळचं सत्र आपण रात्रीचं सत्र पाहतोय ज्या इतक्या चांगल्या फ्रंट लाईट्स. सहा टोटल स्कोरबोर्ड वरती सहा धावा आहेत. एक चौकार दोन सिंगल. यावेळेस मात्र कुलटप्याचा चेंडू होता, अगदी फन्नाट वेग होता. बॅट आणि चेंडूचा इतका फारसा संपर्क नाही आहे. इथे मात्र चेंडू निर्धाम निघतोय. यावेळेस उडवला चेंडूला, अगदी आकाशाला गवसणी घालणारा फटका होता. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेमिसाल टायमिंग शोधलाय, अचूक टाइम यावरती आलेला हा षटकार. यस डीजे विद्यमान आणि कार्य सम्राट आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर यांची आपण अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची आपण रॉयल एंट्री पाहू, ज्यांची उपस्थिती या मंचावरती आपण पाहू शकाल. अगदी काही क्षणातच ते या मैदानावरती दाखल होतील. धावा संख्या आहे टोटल 12 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. सुरुवातीचं पहिलं षटक इथं झालं कम्प्लीट. विशाल विपुलचं हे षटक कम्प्लीट झालं, त्याने धावा जरूर खर्च केल्या 12. राहुल आणि प्रियांशू अशी सलामीची ही आघाडीचे दोन फलंदाज खेळपट्टीवरती. ज्या क्षणाची आपण वाट बघतोय ते पनवेलचे विद्यमान आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर, ज्यांची उत्सुकता आता सर्व या भारतीय जनता पार्टीच्या सर्व शेजाऱ्यांना. उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी त्यांच्या देखील त्यांच्या समवेत ते दाखल या मैदानावरती येतील आणि या व्यासपीठावरती आपण खऱ्या अर्थाने त्यांना पाहू शकाल. अगदी काही क्षणातच
त्यांची उपस्थिती तुम्ही या एसपी मैदान अर्थात या नगरीमध्ये तुम्ही त्यांना पाहू शकाल. 12 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहे. षटक क्रमांक दुसरं मात्र आपण पाहतोय बोंजर विलेज एन कडनं. गोलंदाजी मार्ग वरती मंगेश आलेत. 12 धावा टोटल आहेत. यावेळेस मात्र थोडासा खालती राहिला चेंडू, मात्र बॅट शूटचा मात्र काही मुलाखत नाही आहे. इथे ना हा चेंडू निर्धाव मात्र मंगेशच्या माध्यमातून टाकला गेला. निर्धाव चेंडूची होती सांगता. सुरुवात खांडस संघ आपण बघितलं, टॉस जिथे जिंकला गेला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र त्यांनी चूज केली, कारण आपल्या गोंदाजावरती विश्वास होता. जो आपला विपुलने बघितला तब्बल 12 धावा खर्च केल्या. आता मंगेश आलेत. पहिला चेंडू मात्र निर्धाव प्रतिसाद फेकला जरूर गेला. यावेळेस हा चेंडू उडवल्या चेंडूला, बराच काळ हवेमध्ये आहे. दोन दोन शतरक्षक मात्र चेंडूची चाचपणी केली जाते. तीन तीन शतरक्षकाच्या मधोमध मी तर म्हणेन हा झेल सुटला गेलाय. ही मॅच जर का तुम्ही सोडली नाहीये, परंतु जर का झेल सुटल्यानंतर जर का या खेळाडूने जर का 35 ते वैयक्तिक 40 धावा जर आपल्या बॅटमधनं काढल्या, तर हा झेल तुम्हाला बरंच काही सांगून जाईल. कारण क्रिकेटमध्ये आम्ही सातत्यानं मराठी भाषेमध्ये सांगत असतो की पकडा कॅच आणि जिंका मॅच. कारण त्या झेलने बरंच काही तुम्हाला सांगून गेलं. आता या झेल सुटल्यानंतर धावा जोडल्या गेल्या दोन. 14 धावसंख्येवरती पोहोचलाय तो टीम वांजले संघ. मिडऑन मध्ये झेल सुटला गेला. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस. काय जबरदस्त चेंडू टाकला. हुशार आहे गोलंदाज मी तर म्हणेन मंगेश, ज्याने अगदी स्लो रन केला. राज सावंत तुम्हाला माहिती, तुम्ही गोलंदाज आहात. गतीमध्ये परिवर्तन केलं, अचूक टप्प्यावरती चेंडू शरीराच्या अगदी नजदीक गेलेला चेंडू होता. इथे हा निर्धाव प्रतिसाद फेकला गेला. मागच्या चेंडूवरती जरूर का एक संधी मिळाली होती, परंतु त्या संधीचं सोनं इथे त्यांच्या खेळाडूंना मात्र करता आला नाहीये. यावेळेस पुनश संधी आली आहे. आता संधीचं सोनं केलं यशरक्षकाने आणि सफलता मिळतीय ती मंगेशला. फलंदाज मात्र डगआउट्स मध्ये येतील. जयंत सगळं हिस्ट्री काढून ठेवले. साहेबांचा इतिहास, साहेबांनी केलेली विकास काम, पनवेलचा केलेला काया पालट, तो खऱ्या हाताने साहेब ज्या वेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला तो रसिक प्रेक्षकांपर्यंत आणि तुमच्या कार्यकर्त्यांपर्यंत जरूर ती माहिती तुम्हाला पोहोचवली जाईल. त्यांची आपण जरूर या ठिकाणी वाट बघतोय. पाहुण्यांचं जे पाहुणे आले त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, चेंडू मात्र इथे अडवला जाईल. इथे धाव कम्प्लीट झाली. एक सिंगलच्या सहाय्याने आमचे मिनेशजी पाटील आहेत, 36 मधील नामवंत कार्यकर्ते. आणि खऱ्या अर्थानं मिनेश पाटलांचं नाव प्रामुख्याने घ्यायला हवं, कारण असंख्य तरुणांच्या गळ्यात ताईत बनले आणि एक वेगळी ओळख आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण केली. ते मिनेशजी पाटील त्यांच्या समवेत सचिनजी परबळकर यांचं देखील मनापासून. आप्पाजी तलकर, आप्पा तलकर म्हटलं की मिनेश पाटील यांच्या बरोबरीने सातत्यानं असतात. आम्ही सातत्यानं त्यांना बघितलंय. मनपूर्वक त्यांचं स्वागत असेल. वळू या मॅचकडे जिथे धावांची गती बघितली तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि टोटल जाऊन पोहोचली 16. 12 चेंडूंच्या अखेरीस टीम वांजले संघ 16 धावसंख्येवरती आलाय. 16 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. षडक क्रमांक तिसरा प्रोग्रेस वरती पाहायला मिळेल, जिथे एनपी डाबा हॉटेलच्या एंड कडून क्रमांक तिसरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. 16 धावा आहेत. अजूनही 12 चेंडूंचा केलेला शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये एक 20 ते 25 धावा जर का बनवला गेला. या मंचावरती स्वागत केलं जाईल युवा उद्योजक आणि आपली एक व्यवसायामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली त्या मिनेशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी जयेंद्रजी पाटील यांना विनंती आहे की आपण मिनेश पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी या मंचावरती करावा. गोलंदाज तयार.
कुठे पाहता चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय फटका, सन्मानजनक पूर्व फटक्याची निवड केली आणि इथे फटका सरळ ऑन ड्राईव्ह केलाय. जरूर एक सिंगल मिळेल, एका सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्येत झाली वाढ 17 धावा. एक सिंगल आली आहे, दोन षटकामध्ये 17 होत्या, आता एक सिंगल 16 होत्या, एक सिंगल घेत 17 धावसंख्येवरती पोहोचली आहे. तो प्रथम फलंदाजी करणारा टीम वांजले संघ. यामुळे जबरदस्त अपील, लाऊड अपील होती, अगदी आत्मविश्वास होता, चेंडू मात्र इथे निघून चाललाय पंच. 4 धावा. पंचाला लेग बाईज. सन्माननीय सचिनजी परबळकर यांचं स्वागत या मंचावरती होईल. सन्माननीय सुनीलजी सुगदारे यांना विनंती आहे की आपण सचिनजी परबळकर युवा उद्योजक यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. धावसंख्या आहे 21. 21 धावा आहेत. महेश देखील सुरू आहे, मान्यवरांचं स्वागत देखील आपण या ठिकाणी मंचावर पाहतोय. यावेळेस मात्र सरळ फटका खेचलाय, ऑन ड्राईव्ह मात्र केला, जरूर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं. इथे एक सिंगल मिळेल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 22 धावा आहेत. टोटल 22 वरती पोहोचलाय टीम. प्रथम फलंदाजी करणारा वांजले संघ. सुरुवात जरूर का इथे चांगली केली जाईल का. यावेळेस बेमिसाल टायमिंग, शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे, लॉंग ऑफ लॉक क्लिअर करतोय, एक जबरदस्त फटका येतोय. फलंदाज राहुलच्या बॅट मधना हा षटकार इथे आपण सन्मानित करणार आहोत. सन्माननीय अप्पाजी तलकर यांना या व्यासपीठावरती सन्मानित केलं जाईल, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय अप्पाजी तलकर यांचा सन्मान या व्यासपीठावरती होईल. निकेत पाटील यांना विनंती आहे की आपण अप्पाजी तलकर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करावा. यावेळेस मात्र दोन धावा जोडल्या, टोटल जाऊन पोहोचली 30 धावा. विनंती आयोजकांना की एक षटक कंप्लीट झाल्यानंतर आपण या स्वागताचा हा कार्यक्रम आपण घ्यावा, कारण कॅमेरामॅन आमचे दोन दोन आहेत, त्यांना देखील खूप कठीणाला सामोरं जावं लागतंय आणि प्रत्येक गोष्टी या आपण विचारपूर्वक केल्या पाहिजेत. मी तर म्हणेन लवर फुलटॉस होता इथे, फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल, जबरदस्त फटका मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या मधोमध मारेला हा फटका, जबरदस्त येतोय असा हा चौकार. धावसंख्या आहे टोटल 34, 34 धावा. सन्माननीय निलेशजी दिघे यांचं देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन निलेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण निलेशजी दिघे साहेबांचा शुभ स्वागत या मंचावरती करावं. आमचे ऑफिशियल स्कोरर नरेश दळवी त्यांच्या बाजूला बसलेत. गेल्या पहिल्या रात्रीमध्ये त्यांनी हाताने ती स्पर्धा रंगवण्याचं काम केलं. आज आमच्या बरोबरीने राज सावंत आहेत. या स्पर्धेला रंगवण्याचा प्रयत्न म्हणजे हाताने आपला रंगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 3 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालाय. 34 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहे टीम वांजले संघाचा, कारण तिथे त्यांनी टॉस गमावला आणि ज्यावेळेस टीम खंडस संघाने टॉस जिंकल्यानंतर आपल्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला गेला, मग फलंदाजी करण्यास भाग पाडलं ते टीम वांजले संघाला. 34 धावा आहेत, निर्णायक आणि शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. गोलंदाज आलाय शेवटच्या षटकामध्ये राहुल, जबरदस्त फटका आहे, बराचसा काळ हवेमध्ये आकाशाला गबस निघालणारा हा चेंडू होता. इथून सफलता मिळतीय ती पहिली राहुलला या स्टीजे.
डीजे पनवेलचा कायापालट ज्याने केला. पनवेलमध्ये असंख्य तरुणांना जिथे रोजगार नव्हता तिने मित्र म्हणजे रोजगार उपलब्ध करून दिला, आणि असंख्य तरुणांना उद्योगधंदे नव्हते तिथे उद्योग क्षेत्रामध्ये आदरणीय आमदार साहेबांनी त्या असंख्यांना उद्योग क्षेत्रामध्ये वळवलं, आणि खऱ्या हाताने पनवेलचा एक नवीन चेहरा आणि एक नवीन चित्र त्या पनवेल परिसरामध्ये खऱ्या हाताने निर्माण झालं. ते पनवेलचे कर्तव्य दक्ष आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर त्यांच्या अगदी काही क्षणातच आपण या मंचावरती शुभ आगमन होताना पाहू शकाल. अगदी काही क्षणातच ते या मैदानामध्ये दाखल होतील. यावेळेस दांडी गुलकी जाते बदला त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज या चेंडूवरती डगआउट मध्ये येतील. हर्षात यस डीजे आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेबांनी जन्म घेतला, आणि खऱ्या अर्थाने आपल्या मनाशी एक निश्चय बाळगला की पनवेलचा खऱ्या अर्थाने कायापालट हा निश्चितपणे ध्यास साहेबांनी जन्म घेतला, आणि एक ध्यास मनाशी बाळगला की पनवेलचा एक कायापालट करायचा. आणि खऱ्या अर्थानं आज असंख्य तरुणांना ज्यांनी रोजगार आणि खऱ्या अर्थाने संधी उपलब्ध करून दिली, आणि एक वेगळा चित्र आपण पनवेलमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस ते चित्र तुम्हाला या पनवेलमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चेंडू असा खालती जातोय, अगदी फसवल्याशिवाय या चेंडूने चेंडू गली क्षेत्रातून ट्रॅव्हल झाला आणि चेंडू सीमा पार होतोय. 19 निश्चितपणे या चेंडूभोवती चौका आलाय. संघ पोहोचलाय पुढे 38 जावा आहेत. संघ पोहोचलाय पुढे 38 या धावसंख्येवरती 38 जावा आहेत. टीम वाजले संघाच्या. यावेळेस फुल टॉस केलाय, इथे थांबणार नाही फडका. चेंडू सीमा पार होईल. दर्जेदार एवन क्वालिटीचा हा फटका येतोय. वन बाउंस इथे चेंडू सीमा पार चौकार. हाल संघ पोहोचलाय पुढे टोटल 42 धावा. यावेळेस मात्र जरूर का एज लागली असेल, परंतु पंचांनी मात्र इथे धावचीतच्या स्वरूपात हा खेळाडू बाद झालाय. सफलता मिळते अजून एक गोलंदाज राहुलला. यस डीजे आदरणीय नरेश दादा पाटील यांच्यावरती रचलेलं हे गीत आपण ऐकलं. धावसंख्या आहे टोटल 42 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक राहुलचा आपण पाहतोय. ज्यानं धावा रोखण्याचा प्रयत्न या पहिल्या सत्रामध्ये केलाय, जो यशस्वी ठरणार काही अंतिम षटक हाताळतोय जरूर, इथे धावा रोखण्याचा प्रयत्न हा गोलंदाज राहुल करणार का. 42 धावा आहेत. यावेळेसचा हा चेंडू स्लोअर वन गेलाय. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळाली, परंतु पंच सांगतायत की हा चेंडूमध्ये फलंदाज धावचीच्या स्वरूपात अजून एक धक्का लागला टीम वांचले संघाला. यस डीजे
आपण याव. तुम्ही आम्ही सर्वजण वाट बघत होतात ते आपल्या काही बघा सर्वांनाच उत्सुकता लागले पाहुण्यांची. आणि मी विनंती करेन एक्सल आणि अत्रड या दोन संघांच्या संघनायकाला विनंती आहे की टॉससाठी आपण यावं. एक्सल ग्रामपंचायत आणि अंतरड ग्रामपंचायत या दोन संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स वरती यावं. अंतरड ग्रामपंचायतीचे संघनायक उपस्थित झालाय. मी एक्सल ग्रामपंचायतच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी टॉस बॉक्स वरती आपण यावं जिथे तुमच्या टीमचा टॉस होईल. हॅलो, अत्रड आणि एक्सेल संघाला विनंती असेल कृपया नाणेबेगीच्या कौलसाठी यायचं आहे. हाल टीम वांजले संघानं प्रथम फलंदाजी करताना बनवल्या त्या 43 धावा. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये गरज आहे ती 44 धावांची. 24 चेंडू 44 धावा. मी विनंती आहे की एक्सल संघ ग्रामपंचायत संघाचा संघनायक आणि अंतरट ग्रामपंचायत संघाचा संघनायक हॅलो शेवटचा फुकार असेल अत्रड आणि एक्सल संघाला नाणेबेगीच्या कौलसाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. विनंती करतो सचिनजी परबळकर साहेबांना आपण नाणेबेगीचा कौल करायचा आहे. हाल ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण वाट बघत होता ते पनवेलचे कर्तव्याध्यक्ष आमदार आदरणीय कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर यांचं शुभागमन एक रॉयल एंट्री या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो आहे. एक दमदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं ज्या क्षणाची आपण सर्वजण खऱ्या हाताने वाट बघत होतात ते आदरणीय प्रशांत दादा ठाकूर आमदार पनवेल मतदारसंघ. हॅलो माव प्रमुख तसेच पनवेलचे आमदार सन्माननीय श्री प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सन्मान श्री अविनाशजी कोळी साहेब यांचं आगमन फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये होत आहे. मी विनंती करतोय साहेबांना की आपण व्यासपीठावर असनस्थ व्हायचं आहे. निश्चित जयेंद्र आदरणीय आमदार साहेबांचं शुभ आगमन आणि खऱ्या अर्थाने असंख्य तरुणांना ज्यांनी रोजगार निर्माण करून दिला. असंख्य घरामध्ये ज्यावेळेस चुली पेटत नव्हत्या त्यावेळेस त्या घरामध्ये चुली पेटल्या गेल्या. आणि खऱ्या अर्थानं असंख्य तरुणांना ज्यावेळेस उद्योगधंद्यामध्ये पर्याय नव्हता त्यावेळेस खऱ्या अर्थाने पनवेलमध्ये उद्योगधंदे असंख्यांना उद्योगधंद्याचा पर्याय साहेबांनी शोधून दिला. आणि खऱ्या अर्थानं आणि त्याचबरोबरीने आमदार साहेबांच्या वरती आपण जे गीत रचलं ते आधार अविनाशजी कोळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष त्यांच्या समवेत त्यांचं देखील आम्ही मनापासून साहेबांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही या बहुमूल्य वेळ आपला खर्च करून या खालापूर नगरीमध्ये आपण आलात. या धाकटी पंढरीच्या विठ्ठल रखुमाईच्या बाजूला असलेल्या या SP मैदानावरती आणि समस्त भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने तुम्ही मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. एक्सल संघाच्या संघाला अंतिम पुकार असेल नाणेबेगीच्या कौलसाठी आपण त्वरित टॉस बॉक्सकडे यायचं आहे. अंतिम पुकार असेल अन्यथा 2 धावांची पेनल्टी. हा निश्चित जयेंद्र एक्सेल ग्रामपंचायत टीमला विनंती आहे.
आणि आमदार साहेबांना सांगू इच्छितो की प्रत्येक ग्रामपंचायत वाईज या हा लॉर्ड्स आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमधून एक संघ निर्माण केला गेला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीतून एक एक खेळाडू उचलून 11 स्क्वॉड करून प्रत्येकाला संधी मिळणं म्हणजे काल जवळजवळ 20 संघ या मैदानावरती खेळले. आज संपूर्ण कर्जत तालुक्यामधील सर्व खेळाडूंना संधी दिली गेली आहे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुकाच्या वतीने या स्पर्धेचं एक देखणं आणि अतिशय दिमागदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल ते या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहू शकाल. नक्कीच अभिसर. रायगड जिल्हाध्यक्ष सन्मान श्री अविनाशजी कोळी साहेब, त्याचप्रमाणे मावळ लोकसभा प्रमुख आणि पनवेलचे विद्यमान आमदार प्रसन्न ठाकूर यांचं आगमन झालं आणि एक स्फूर्ती या मैदानात आली आहे. आपण पाहतो दादांनी वेळात वेळ काढून या सामन्यासाठी उपस्थित दाखवले. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि एक्सेल संघाला विनंती असेल, आपणास अंतिम फुकार असेल, नाण्यापैकीच्या कौलसाठी कृपया आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. आत्राट संघ या ठिकाणी उपस्थित आहे, आपला एक्सेल संघ अजूनपर्यंत पोहोचलेला नाही आहे. बघा विनंती राहील शेवटचा निमित्त म्हणजे लास्टचा कॉल असेल तुम्हाला, अन्यथा जे निर्णय आम्ही आता घेऊ त्या निर्णयावर तुम्हाला तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. कारण कालचा दिवस देखील प्रत्येक संघाला बघितला गेला तर पॅनल्टी दिल्या गेल्यात. असं नाही की तुम्ही आम्ही ही अनाउन्समेंट करतो तुम्हाला जर का तुम्ही आला तर 100% तुम्हाला पॅनल्टी सामोरं जावं लागेल. हॅलो, मी वारंवार पुकार करतो एक्सेल संघाला, कृपया नाण्यापैकीच्या कौलसाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. निश्चित जयेंद्र, या मंचावरती आपण बघतोय पनवेलचे आदरणीय कर्तव्य दक्ष आमदार आणि खऱ्या अर्थानं पनवेलचा झालेला विकास, पनवेलचा झालेला कायापालट, मावळ लोकसभा प्रमुख निश्चितपणे नवीन जबाबदारी साहेबांच्या खांद्यावरती दिले. मावळ प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आली खांद्यावरती. यावेळेस टपली मारण्याचा प्रयत्न आहे. इथे एक सिंगल घेतली जाईल. दादांच्या पनवेल परिसरामध्ये की स्पर्धा सुरू आहे, आम्ही ती युट्यूब लाईव्ह स्पर्धा पाहतोय. म्हणजे दादा ती स्पर्धा कम्प्लीट करून साहेब या स्पर्धेला आता खऱ्या अर्थानं दाखल झालेत. म्हणजे खऱ्या अर्थानं साहेबांचं क्रिकेटवरती आणि या सांघिक खेळावरती खूप प्रेम असावं. इथे धाव जोडली गेली एक सिंगल, जिथे फलंदाजी करणार आता खांडस संघ. धावांच्या शोधामध्ये आहे, जिथे 44 धावा बनवायचे आहेत. यावेळेस सकुल टप्प्याचा चेंडू होता, लाईन लेन थोडीशी बरकटते, अगदी समोर टाकलेला हा चेंडू मात्र अगदी जवळून गेला चेंडू. इथे धाव मिळेल एक. धावा संख्या आहे टोटल 3. आमदार साहेब देखील मॅचला जयेंद्र एन्जॉय करतायत. अगदी जवळ ही स्पर्धा जयेंद्र आमदार साहेब एन्जॉय करतायत. नक्कीच हवी सर. तत्पूर्वी आपण पुढच्या मॅचचा नाणेफेकचा कॉल करतोय, विनंती करतोय सचिन परबळकर साहेबांना की आपण या सामन्याचा कॉल करून घ्यायचे. धावा संख्या आहे टोटल 4 धावा इथे स्कोरबोर्ड वरती आहेत. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह केलाय फटका, जरूर मात्र सरळ फटका खेचलाय. इथे धाव कम्प्लीट झाली. एक्सेल संघ टॉस विन झालाय, चॉईस टू पास. धन्यवाद फलंदाजी गोलंदाजीचा स्वीकार केला एक्सेल संघाने. निश्चितपणे ती मॅच देखील चांगली पाहायला मिळाल. टॉस जिंकला टीम एक्सेल संघाने, निवडलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र जरूर थोडासा काय त्या चेंडू मात्र पाहायला मिळाला. षटक संपलंय, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा टोटल झाल्या 5. वळूया आपण
स्वागताकडे, ज्या क्षणाचे तुम्ही आम्ही सर्वजण वाट बघत होतो ते पाहुणे आपल्या मंचावरती बघतात. खऱ्या हाताने त्यांना खऱ्या हाताने क्रिकेट अगदी जवळून पाहायला आवडतं. आणि खऱ्या हाताने बघा, खालापूर नगरीमध्ये जेव्हा दाखल झालेत आणि अगदी जवळून ही स्पर्धा पाहतायत. संघ पोहोचलाय पहिल्या षटकाच्या अखेरीस. 5 धावा आहेत, 44 धावा संख्येचं लक्ष जिथे टीम खांडस संघाला हे पूर्ण करायचंय. वांजले संघानं तब्बल 43 धावा संख्येचं लक्ष पहिल्या सत्रामध्ये उभं केलं. हे 44 धावा संख्येचं लक्ष इथे आता टीम खांडस संघाला पूर्ण करायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विपुल ज्यानं षटक देखील पहिलं हातरलं होतं, आता सलामी देखील पहिला झालाय. आघाडीचे दोन फलंदाज जर का खेळपट्टीवरती राज जर टिकून राहिले तर मी तर म्हणेन आव्हान सहज आणि सोपं पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. क्रमांक दुसरा प्रियांशू हा देखील सलामीला आला होता मला असं वाटतंय. आणि आता गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. जरूर टाल्यांचा कडकडाट येतोय, खेम्यामध्ये मधून आवाज येतोय. एखाद दोन चेंडूंनी धाव, एखाद दोन फडके षडकार, असा हा उत्साह या खेळाडूंचा वाढवण्याचा प्रयत्न आपण मैदानाच्या बाहेर बघू शकता. 5 धाव आहेत, गोलंदाजी मार्गवरती प्रियांश आहे. चला अधिकचा वेळ घेऊ नका, प्लीज विनंती आहे खेळाडू मित्रांना आणि पंचांना देखील एक निवेदन आहे की आपण जास्त अधिकचा वेळ घेऊन देऊ नका खेळाडू मित्रांना. यावेळेस तुळाचा चेंडू मात्र अगदी बाहेर निघाला हा चेंडू, अगदी अभांतर बाहेर निघाला चेंडू. 100 धाव मिळते, पंचांनी वाईट चेंडू घोषित केला आहे. इथे धावा कशाही होत, मी तर म्हणेन खांडस संघाला धाव आली आहे. 100 धाव जोडली गेली, टोटल धावून पोहोचली आहे ती 6 धावा आहेत. आपल्या स्क्रीनवरती पहा, 10 पिचच्या माध्यमातून पहा आमदार साहेब, आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. अगदी त्यांच्या बरोबरीने आदरणीय नरेश दादा पाटील आहेत, त्यानंतर अविनाशजी कोहली आहेत. हे सर्व पाहुणे या मंचावरती बघून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला अगदी जवळून पाहतात. एक षटकार आलाय, संघ पोहोचलाय पुढे 12 या धावसंख्येवरती. यश डीजे पनवेलचा केलेले विकास कम पनवेलमध्ये ज्या ज्या गोष्टीची खऱ्या हाताने गरज आहे त्या त्या गोष्टीचा पाठपुरावा करून सरकारच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळ आपण बघतोय. अशी बरीच विकास कामं आहेत आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या फंडातून, राज्य सरकारच्या माध्यमातून बरीचशी विकास कामं या पनवेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, चेंडू निघून चाललाय, फार वेगार आहे, आउटफील्ड फास्ट आहे, पण विकेटला मात्र हा चेंडू सीमा पार होतो आहे. एक जबरदस्त असा चौकार डीजे. लक्ष द्या मैदानामध्ये, यावेळेस नेडू निघून चाललाय गली क्षेत्रामधून, फार वेगानं आउटफील्ड फार फास्ट आहे. अजून एक चौकार येतो आहे, फलंदाज विपुलच्या बॅट मधला चौकार. टोटल जाऊन पोहोचली आहे टीम खंडस संघ पोहोचला 20 धावा संख्येवरती. 44 धावा संख्येचं टार्गेट आपण पाहिलं जे टीम वांजले संघाने मात्र ही धावा संख्या उभी केली. यावेळेस रिव्हर्सचा दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न आहे. अशा वेळेस जर या सिच्युएशनला पाहिलं, सीधी उंगळी से घी दोस्तो निकल राय तो उंगळी तेवढी करणे की क्या जरूरत आहे. म्हणजे सरळ बॅटने तुम्हाला धावा येत आहेत तर तुम्ही बॅट वाकडी का करताय हा प्रश्न आता प्रेक्षकांना आणि तुम्हाला सर्वांना पडला असेल. परंतु असा एक प्रयत्न केला, तिथे मात्र तो प्रयत्न फसला गेला.
धाव मिळाली नाहीये. या वेळेस बघा खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. अगदी चेंडूला सन्मानजनक पूर्व फटक्याची सजवायचा प्रयत्न होता. इथे एक सिंगल जरूर मिळेल. एका सिंगलच्या साह्यानं 21 धावसंख्येवरती पोहोचलाय टीम खांडस ग्रामपंचायत संघ. ग्रामपंचायत वाईज लॉट्स आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये खांडस ग्रामपंचायती एक किंवा दोन गावं असतील. वांजले ग्रामपंचायतीमध्ये तीन किंवा चार गावं कदाचित असतील, कारण आपण त्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचलो नाहीये. तर त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या गावातून एक एक खेळाडू निवडून हे 11 खेळाडू मात्र या मैदानामध्ये उतरवले गेलेत. या वेळेस मात्र चेंडू खालती राहतोय. बॅट आणि चेंडूचा इतका संपर्क नाहीये. इथे बघा तुम्हाला थ्रो कलेक्शन करणं फार महत्वाचं होतं. इथे थ्रो अचूक झाला नाहीये आणि तिथून मात्र इथे धाव जोडली गेली. एक संघ पोहोचलाय 22. सुमारस तुम्हाला +14 प्लस कर्जत खालापूर ही मॅच तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये दोन घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळतील. बराच वेळेस कर्जत खालापूरने एकमेकांना टक्कर दिली आहे. आता पुनश्चा तोच तुम्हाला थरार या मैदानावरती पाहायला मिळेल. बघा आमचे साहेब म्हणतायत की खऱ्या अर्थानं कर्जत तालुका आणि खालापूर तालुका हा आता कुठे मागे राहिलेला नाहीये. बऱ्याचशा वेळेस विचार केला तर एकमेकाच्या विरोधात बऱ्याचशा वेळेस ते खेळलेत सन्माननीय अविनाशजी कोळी साहेब, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष, छात्र नेता से राजनेता तक हा सफर राहाय उनका. धावसंख्या आहे टोटल 11 चेंडू शिल्लक आहेत, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 22 धावांची. 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलाय. गौरव गौरवचा गौरव केला जाईल परंतु चेंडू निर्धाव फेकले तर या गौरवचा गौरव होईल पण धावा रोखावे लागतील. यावेळेस मात्र सफलता मिळतीय. गौरवचा गौरव होईल. एक सफलता मिळाली. पहिल्या चेंडूवरती फलंदाज माघार येतील. बघा फलंदाज बाद झाले. दिनेश बॅक टू द बॉल. यस डीजे. शिल्लक राहिलेत ते आता आणि गरज आहे ती 22 धावांची. गौरवचा गौरव झालाय परंतु गौरवला आता गौरवचा गौरव करून चालणार नाहीये कारण 11 चेंडू अजूनही बाकी आहेत. 22 धावसंख्येचं अजूनही टार्गेट सेट करायचं शिल्लक आहे. या धावा येऊ शकतील मी तर म्हणेन, कारण जर का 2-3 मोठे फटके खेचले तर या धावा होतील. परंतु धावा रोखायच्या असतील तर अशी गोंदाजी सवत तुम्हाला करायला लागेल. ती गौरवला पहिल्या चेंडूवरती पहिला अडथळा दूर केला. सलामीच्या आघाडीतला एक फलंदाज तंबूच्या आसला परतला जो दिनेश, ज्यानं वैयक्तिक 3 धावसंख्येचं योगदान दिलं. परंतु मी तर म्हणेन विपुल हा खेळपट्टीवरती आहे ना, तो परंतु मी तर म्हणेन टीम खांडस संघ हा सामना सोडू शकत नाही कारण काय जबरदस्त फटके खेचतो आहे तो विपुल. या वेळेस टायमिंग शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. बेमिसाल फटका चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑन वन मधोच्या बरोबर चेंडू सीमा पार. जबरदस्त असा आलेला हा षटकार. या वेळेस धावसंख्या आहे टोटल 28. चेंडू शिल्लक राहिले आता 10 आणि गरज येते 16 धावांची. 10 चेंडू 16 धावा. या वेळेस बघा काय भन्नाट वेग होता. पंचांनी ओळखलाय आज चेंडू अगदी ऑफ सिक्स पासून शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न गौरवने केला कारण मोठ्या फटक्यापासून वाचवण्याचा त्याला प्रयत्न होता परंतु अगदी अवांतर बाहेर निघाल्या कारणानं इथे समीकरण बदललंय. चेंडू शिल्लक राहिले आता 10 आणि गरज आहे ती 15 धावांची. 10 चेंडू 15 धावा. आमचे
युट्यूब लाईव्ह बघा आपण अगदी क्लॅरिटी सकट ही स्पर्धा सुरू आहे. यावेळेस काय घडलं, मैदानाच्या आतमध्ये चेंडू निघून चालला आहे, क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. डीजे यावेळेस जबरदस्त फटका, काय ताकद आहे या खेळाडूमध्ये, आत्मविश्वास मी तर म्हणेन खूप आहे, कूट कूट करून या खेळाडूमध्ये हा क्रिकेट भरलाय असं म्हटलं तरी काय बाबूक ठरणार नाही, कारण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमणचा फटका फलंदाज करतोय. धावसंख्या आहे टोटल 35 धावा, अजून चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि गरज आहे ती 9 धावांची. 8 चेंडू 9 धावा, गौरव गोंदाजी मार्क वरती अजूनही पाहायला मिळेल. यावेळेस तिकट मारा पाहायला मिळाला, अचूक टप्प्यावरती हा चेंडू फेकला गेला. यावरती विपुल कडे कोणता उत्तर, राहुल आहे का, राहुल कडे कोणता उत्तर नव्हतं. हा चेंडू मात्र निर्धाव प्रतीचा फेकला गेला. राहुलने अगदी बॅकपुटला जाऊन हा फटका सजवायचा प्रयत्न होता, परंतु भन्नाट वेग असल्या कारणानं या चेंडूवरती कोणतं उत्तर देता आला नाही. यावेळेस आता टायमिंग चांगला आहे आणि जबरदस्त या फटक्याची निवड केली, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला हा फटका क्लिअर केला आणि धावसंख्या झाली टोटल ती 41 धावा. यस डीजे कर्तव्य दक्ष कार्यसम्राट आणि मी तर म्हणेन लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर. चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि गरज आहे 3 धावांची. कंपल्सरी चेसिंग या मॅचमध्ये अजूनही ट्विस्ट आहे, अजूनही मजा आहे. जर का 3 चेंडू निर्धाव निघाले ना तर या मॅचमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाणार यात शंका नसेल. परंतु जर का गोलंदाजाने अगदी टिचून मारा केला, अगदी लाईन आणि लेन चांगली ठेवली तर या मॅचमध्ये तसं चित्र घडेल. परंतु जर का खराब गोंदाजी झाली तर निश्चितपणे मित्रपणे हा सामना पहिल्या चेंडूवरती फिनिश करेल विपुल किंवा राहुल. विपुल सलामीला आला होता, अजूनही खेळपट्टीवरती खेल करतोय, काय जबरदस्त फटकेबाजी केली, चौफेर टोलेबाजी. मित्रपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेकेंट एरिया शोधून त्या क्षेत्रामध्ये ही फटकेबाजी मारतोय तो विपुल. स्ट्रायकिंग एंडवरती आहे विपुल, नॉन स्ट्रायकिंग एंड मध्ये राहुल आहे. यावेळेस बघा काय कलात्मक फटक्याची निवड केली, चेंडू थांबणार नाही कारण मगाशीच म्हटलं होतं आउटफील्ड फार फास्ट आहे आणि या विजयी चौकारानं हा विजय निश्चित केला तो टीम खांडस संघानं. या दोन्ही संघांचं आम्ही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि वळतोय सरळ स्वागताकडे. ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण वाट बघत होतात त्या स्वागताकडे आपण वळूया. खऱ्या अर्थानं पनवेल चे विद्यमान आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर यांचा मुख्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी